95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उद्गीर या ठिकाणी आम्ही आहोत आणि आपल्याबरोबर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहित्यामधील वेगवेगळ्या प्रकारांवरती, त्याच्यावरती कथा असतील सरांच्या मोठ्या प्रमाणावरती लोकांपर्यंत पोचलेल्या. मात्र त्या व्यतिरिक्त आणखीन भन्नाट सरांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत, आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. पण सर, संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्याच्या या सगळ्या नगरीमध्ये तुम्ही आहात आणि प्रकाशकांच्या संदर्भामध्येच आत्ता आपण बघितलं तर तुम्ही मंचावरती होतात, काय नेमकं सध्याची परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे कशाबद्दल तुम्हाला म्हणायचं, या साहित्य संमेलनाच्या एकूण याच्याबद्दल? एकूण उत्साह खूपच आहे, विक्रमी गर्दी होईल असं मला सांगण्यात आलं, ते खरं दिसतंय. आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक गर्दी, उत्साह आणि एक आनंदाचं वातावरण हे मला जास्त दिसतं इथे. इतक्या सकाळपासून मी या पुस्तकाच्या वेगवेगळ्या स्टॉलला भेट देतो आहे. मला असं लक्षात येतं आहे की कालपेक्षा आज जास्त गर्दी, आजच्यापेक्षा उद्या गर्दी, कारण सुटी आहे. त्यामुळे पुस्तकांच्याकडे ओढा जो लोकांचा, समाजाचा आहे, तो मला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर परिसंवादाला गर्दी नसते असं म्हणतात, पण इथे परिसंवादाला देखील गर्दी आहे. लोक ऐकतायत, दाद देतायत, एकाग्रपणे ऐकतायत, ही एक चांगली बाजू या सगळ्या संमेलनामध्ये दिसली मला. आणि कालपासून आपण बघतोच आहे की प्रचंड प्रमाणामध्ये इथे रिस्पॉन्स, ज्याला आपण प्रतिक्रिया म्हणतो लोकांची, ती दिसते आहे मला. एक प्रकारचा उत्साह दिसतो आहे समाजामध्ये. ज्या ठिकाणी उद्गीर वसलेलं आहे त्याचं भौगोलिक आणि सीमारेषांच्या वरती वसलेलं, तर त्याच्या त्यातही तेलुगू असेल आणि त्याचबरोबर कन्नड, उर्दू, मराठी, तर उर्दूशी तुमचा अतिशय जवळचाही संबंध आहे, कारण तुम्ही अनुवादसुद्धा केलेले आहेत काही पुस्तकांचा, त्याबद्दल सांगा. नाही, उर्दू हे या ठिकाणी तर उर्दू बोलली जाते हे आपल्याला मी कालच सांगितलं, कारण या ठिकाणी उर्दू, मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि अन्य भाषा बोलल्या जातात, पण उर्दू या ठिकाणी या कॉलेजमध्ये शिकवली जाते. या ठिकाणी डिपार्टमेंट आहे. आता जेव्हा डिपार्टमेंट असतं त्या, याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, कारण विद्यार्थी नसतील तर डिपार्टमेंट उघडलंच झालं नसतं. पण याचा अर्थ असा आहे की कन्नड आणि म्हणजे कर्नाटक वगैरे या भागातून देखील विद्यार्थी इथे येत आहेत आणि उर्दूमध्ये डिग्री घेतात, हे विशेष अशी बाब आहे. आता उर्दू या ज्या ठिकाणी बोलली जाते आणि प्रेमाने ऐकली जाते, शिकली जाते, शिकवली जाते, अशा एका ठिकाणी आपण आज उभे आहोत. त्यामुळे उर्दूचं एक मोठं आकर्षण इथल्या लोकांना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही भाषिक संघर्ष न करता, द्वेष न बाळगता, आनंदाने आणि एकत्रपणे ही मंडळी इथे प्रेमाने राहत आहेत. सर, आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की मराठीमध्ये जितकं उत्कृष्ट साहित्य निर्मिती होते, मात्र ती अनुवादामध्ये मात्र कुठेतरी मागे पडते, अशी एक खंत नेहमी सांगितली जाते, किंवा त्याबद्दल बोललं जातं. अनुवादकांची आपल्याकडे नेहमीच कमतरता राहिलेली आहे, कारण उत्तम अनुवादक हा तितक्याच प्रतिभेचा सुद्धा लेखक असावा लागतो. त्यामुळे त्यातून जे जो काही जो गंध त्या साहित्याला आलेला आहे मुळाचला, तो गंध घेऊन पुढे जायचं असतं अनुवादकाला. आणि अनुवादक हा मग जर शब्दशः अनुवाद करायला लागला किंवा भावानुवाद करायला लागला तर जे मुळात आहे ते शेवटपर्यंत नेता येतच असं नाही. त्यामुळे अनुवादक चांगले अनुवादक यांची आपल्याकडे नेहमीच कमतरता राहिली आहे, पुढेही राहील कदाचित, परंतु ती राहू नये यासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.